मित्रांनो इथे आपला फॅन आलाय, नाव सांग बाबा तुझं. माझं नाव अनुज आहे. अनुज हा पण एक बँजो वाजवतो, त्याला सुद्धा बँजोची भरपूर आवड आहे. मी गणेश साळकर फ्रॉम म्युझिशियन गणेश आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. तर आज मित्रांनो मी मागे तुम्हाला सांगितलं होतं की आपले गावचे ब्लॉग येणार आहेत, पण ते काही शक्य झाले नाही. मी ब्लॉग बनवला होता पहिल्या दिवसापासून, पण माझा स्टोरेजचा इश्यू होता आणि गावी माझ्या खूप नेटवर्कचा इश्यू मला भेटला. मी भरपूर जागेवर ट्रायसुद्धा केलं, पण व्हिडिओ पोस्ट होत नव्हते, नेटवर्क तेवढा डेटा मला पुरतच नव्हता, त्यामुळे मी ब्लॉग गावचे स्किप केले. छोटे छोटे मिनी ब्लॉग मी केले 4-5 आणि त्यानंतर स्टॉप केलं, कारण नेटवर्क इश्यू असल्यामुळे. मागच्या वेळी जेव्हा मी गेलो होतो तेव्हा जिओला मला चांगलं नेटवर्क होतं, पण यावेळी जेव्हा गेलो तर मी जवळजवळ 4 तास ब्लॉग पोस्टला ठेवला होता, 5%सुद्धा तो पोस्ट झाला नव्हता, त्यामुळे मग मला माघार घ्यावा लागला. तर आता मी पुन्हा एकदा नवीन मुंबईमध्ये आलो आहे आणि तुमच्या समोर येतोय, तर आपले नवीन ब्लॉग पुन्हा एकदा सुरू झाले. तर आज आपल्याला कॉल आहे तो म्हणजे लग्नाच्या वरातीचा, लांब नाही आहे, जवळच आहे, शिवशक्तीनगर, राजेशिवाजीनगरपासून ते शिवशक्तीनगरपर्यंत. मला माहिती नव्हतं कॉलचं, मी गावसून अर्ध्या रस्त्यात येत होतो त्यावेळेला मला बॅनर मिळाला, तर तेव्हा मला माहिती पडलं की आज बँजोची ऑर्डर आहे. मिळलं चला, म्हणजे बँजोची ऑर्डर पहिल्या दिवसापासूनच आपल्याला सुरुवात झाली नवीन ब्लॉगला. तर रात्री मी आलो आणि आज तुमच्या समोर भेटतो आहे. तर चला आता बँजोच्या रूमवरती मी जाऊन आलो, इन्स्ट्रुमेंट काढून ठेवले आणि त्यानंतर आता तुम्हाला भेटतो आहे. तर आता आपल्याला निघायचं आहे पटपट. आज आपला आय थिंक रिक्षेवरती सेटअप असेल किंवा नसेल, किंवा गाडीचा सेटअप असेल हातगाडीवर, ते बघू आता तिथे गेल्यावर काय डिसाईड होतं आहे. तर चला, जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. आता आपण डायरेक्ट बँजोच्या रूमवर जाऊन भेटूया. आज मी बँजोचं टी शर्ट घातलं आहे, बँजोच्या रूमवर जाऊन तुम्हाला डायरेक्ट भेटतो. चला पब्लिक शाकाल. चला मित्रांनो, बँजोचे इन्स्ट्रुमेंट आपण काढून ठेवलेत, लवकरात लवकर निघू. रिक्षा आहे की हातगाडी? हातगाडी सेटअप आहे आज आपला. मोर्या बॉडी बिल्डर. चला आपण इन्स्ट्रुमेंट घेऊन जाऊ आणि मग भेटू. आपली गाडी लोड झाली आहे मित्रांनो, आपण निघतोय आता पटापट पटापट निघू. मित्रांनो आम्ही लोकेशनला पोहोचलो आहे, सेटअप चालू झाला आहे आपला, सेटअप करता करता भेटू. सावंत बाय झोपेतून आला आहे उठून. तोंड बघा याचं. चला पटापट पटापट सेटअप करूया. ए फ्यू मिनिट्स लेटर सेटअप आपला झाला आहे मित्रांनो, लवकरात लवकर आपली ऑर्डर सुरू होईल. आपला व्हिडिओ शूटर आजचा प्रमोय बघा किती मेहनत करतोय. सेलचा गोलमाल झालाय बाबा, सेलचा गोलमाल झालेला आहे. काय मित्र आले? बघितलं, गोलमाल करतोय आम्ही तर आले सेलचा, नवीन जुने सगळे मिक्स करून टाकले. या मित्रांनो वडापाव खायला या. कटलेट कटलेट खातोय पमय. सेटअप डन, सगळे पोरं रेस्ट करतायत, तिथे प्रॅक्टिस चालू आहे. एम जी वडापाव दाखव, पब्लिकला पाहिजे. अरे संपले खाली आहे या सगळ्यांनी, या खायला, या खायला, या रडव्या माणूस, रडक्या माणूस, रडक्या. हॅलो बघा, याचा विषय काहीतरी आज वेगळा दिसतोय, त्याचं लक्षात नाही, फोनवर भिडलाय भाई पूर्ण. Thank you.
मित्रांनो, नवऱ्याची गाडी आली, पटापट पटापट आता डायरेक्ट वाजवतानाच भेटू आपण. सावंत हँड ओव्हर लेलो. मित्रांनो, आपलं वाजवून पॅकअप झालंय. थोडस वाजवायचंय फक्त 10 मिनिटं. सावता माळी. आज मी थाप वाजवला, तुम्ही बघितला कडक. मित्रांनो, आपला कॉल संपलाय. आपण सगळे चाललोय परत आपल्या हातगाडीजवळ. तर चला आपण हातगाडीकडे जाऊन भेटू. पॅकअप पॅकअप. सगळी पोरं रेस्ट करतात मित्रांनो. सावंत बाहेर मिक्स करून पितोय. मिक्स करून चव घेतोय बाई. कसं लागलं इकडे बघ, इकडे बघ. मित्रांनो, इथे आपला फॅन आलाय. नाव सांगा तुझं. माझं नाव अनुज आहे. अनुज हा पण एक बँजो वाजवतो. त्याला सुद्धा बँजोची भरपूर आवड आहे. बऱ्याच कॉलपासून तो आपल्याला भेटायचा प्रयत्न करतोय, पण त्याला आपल्याला भेटता येत नाहीये. कसं वाटतं भाऊ, आपले व्लॉग कसे वाटतात तुला? एकदम भारी भाऊ, एकदम भारी. त्याची पण बँजो पार्टी आहे. भावाला लवकरात लवकर सपोर्ट करा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नक्कीच भाऊ, नक्कीच. मित्रांनो, आपण निघालोय पॅकअप करून आता घरी जायला. अंड्याच्या बिचाराच्या पायाला लागलंय, दगड घुसलाय पायात, पडला बाईकवरून, तरी सुद्धा तो आज ऑर्डरला आला.
लंगडत लंगडत भावाने ताशा आणि थाप वाजवलाय. तुम्ही बघितला तो कसा वाजवत होता फुल लंगडत लंगडत. तर चला आता आपण पुढे जाऊन मध्ये मध्ये भेटत राहू. आणि बघितलं तुम्ही आपले फॅन आले होते, फोटोज वगैरे काढले, त्यांच्याकडे मोबाईल नव्हता तरीसुद्धा त्यांनी ॲडजस्ट करून फोटो काढला आहे. तर तो भरपूर दिवसापासून भेटायला बघत होता पण भेटायला भेटत नव्हतं, फायनली तो आपल्याला भेटला आहे. चला आपण पुढे जाऊन भेटू. मित्रांनो, इथे बँजोच्या रूमवर मी आलो आहे, कोणीच नाही आहे. मी शॉर्टकट मारून आलो म्हणून मी पुढे आलो. तर पोरं मागसून येत आहेत हातगाडी घेऊन, त्याच्यावर इन्स्ट्रुमेंट ठेवलं आहे त्या लोकांनी, आणि येतील तोपर्यंत इथे मला वेट करावं लागेल कारण रूमला लॉक आहे. तर त्यांचं यायचा वेट करूया आणि मग भेटूया आपण. आम्ही इथे इन्स्ट्रुमेंट घेऊन येतो आहे आणि ह्याला बघा, पाय सुजलाय म्हणून बसलो आहे. पाय दाखव, पाय बघ सुजलाय. औषधं दाखव, तुझी औषधं घेऊन आलेला ऑर्डरला. त्याला वाटलं उशीर होणार, औषधं घेऊन फिरतोय. फोनवर कोण बोलतोय? औषधं घेऊन फिरतोय बघा. हा दुसरा आ जाओ, आ जाओ, हा आ जाओ. आला चावी घेऊन आला रूमची, चावी घेऊन फिरतोय बघ. एक चावी ठेवलेली बाकी काय बडबडलं काय समजलंच नाही. चला चला इन्स्ट्रुमेंट घेऊन येऊया आपण पटापट. मित्रांनो, आपले सगळे इन्स्ट्रुमेंट ठेवून झाले आहेत आतमध्ये सेट, फक्त थोडंच राहिले, हे भुंगे राहिले आहेत. इन्स्ट्रुमेंट सगळे सेट झाले आतमध्ये. आता आपण घरी जाऊया आणि मग ब्लॉग एंड करूया. काय बोलतोय एम जी बा? अरे गणूबाय जनरेटर उचलतोय. हे कॉल सेंटर, तू सारखा सारखा का भेटतो रे? सारखा दिसतो, सारखा दिसतो. हे बाय भाव कोण आहे माहिती नाही पण आपल्याला हेल्प करतोय इन्स्ट्रुमेंट वगैरे घेऊन आला इथपर्यंत. स्टार्टिंग पासून आहे तो, पाणी बिणी पाचतोय, सगळं कामं करतोय. किधर राहत आहे तू? किधर राहत आहे? सिग्नल के पास तू उधर से आया हम लोग के साथ. अच्छी बात आहे. ताशा, चला आपण घरी जाऊन ब्लॉग एंड करू. चला तर मित्रांनो, आता आपण घरी पोचलो आहे आणि आता ब्लॉग एंड करायची वेळ झाली आहे. तर आजचा कॉल एकदम जबरदस्त वाजला. 8:30 कॉल संपला सुद्धा आपला, 7 वाजता चालू होऊन 1.5 तासात आपण त्यांच्या घरापर्यंत पोचलो सुद्धा. त्यांनी पटापट पटापट घेऊन गेले आणि तिकडे एन्जॉयमेंट झालं थोडंफार आणि गल्लीमध्येपर्यंत आपण वाजवलं आहे. तर त्यांना भरपूर आपला कॉल आवडला आहे. हा कॉल जवळजवळ 2 महिने अगोदर फिक्स झाला होता पण त्यानंतर कॅन्सल होऊन त्यांनी पुन्हा एकदा कॉल केला की आपल्याला कॉल हवा आहे, ऑर्डर हवी आहे, तुम्हालाच वाजवायचं आहे. तर आजचा आपण आपला असा कॉल वाजवला. आणि एक खुश खबर आहे मित्रांनो सर्वांसाठी, आम्ही सर्व किरण, मी, आम्ही सगळेजण, दादा वगैरे, आम्ही सर्व मामा झालो आहोत. आपल्या करिश्मा ताईला, मोठ्या बहिणीला आपल्या मुलगी झाली आहे. आजच कॉलवर गेलेलो तेव्हा 6:30 वाजता झाली, तेव्हाच आपल्याला तिथेच कॉल आला होता, तुम्हाला मी आत्ता सांगतोय. तर खूप सर्वजण घरात खुश आहेत. तर ताई सध्या आहे चिपळूणला. आम्ही चिपळूणला जाण्याची तयारीसुद्धा केली होती कारण की तिला हॉस्पिटलला घेऊन गेले होते. तर आम्ही चिपळूणला जाणार होतो, किरण तर गावी आहे त्यामुळे आम्ही निघत होतो इथून. पण तेवढ्यात नंतर समजलं की नका येऊ, मुलगी झाली आहे ताईला. तर सर्व घरामध्ये खुश आहेत. आणि आता आपण ब्लॉग एंड करतोय मित्रांनो. जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. टाटा बाय बाय, टेक केअर, ओम साईराम.